नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींसाठी एक पारंपरिक खेळ घेऊन आलेले. त्या खेळाचं नाव सांगण्या अगोदर ज्या विद्यार्थी मित्रांनी आतापर्यंतही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केले नसेल अशांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या. तर चला आजच्या आपल्या पारंपरिक खेळाचं नाव जाणून घेऊया. त्याचं नाव आहे चोर चिठ्ठी. बहुतेक जणांच्या आता जरी तुम्ही मुलांनी खेळला नसेल हा खेळ, तरी तुमच्या पालकांनी मोठ्या दादा दिदींनी ह्यांनी नक्कीच त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये हा खेळ खेळला असेल. तर चला जाणून घेऊ या चोर चिठ्ठी ह्या खेळाविषयीची माहिती. पहा, समोर जे चित्र दिसते त्याच्यामध्ये चार मुलं बसलेले आहेत, बरोबर आहे का? शिपाई, त्यांच्या चिठ्ठ्यांवर काय काय पहा, शिपाई, मंत्री, राजा आणि चोर. तर या खेळाची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ. तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका बरं का. उन्हाळा म्हटलं की आपल्याला घरी बसून बैठे खेळ खेळणं जास्त सोयीचं वाटतं, कारण पुन्हा धावपळीचे खेळ खेळून आपण थकून जातो. अशा वेळी चोर चिठ्ठी हा खेळ खेळायला छान आहे. या खेळाची आणखीन एक गंमत म्हणजे या खेळात कोणताही खेळाडू बाद होत नाही. या खेळात राजा, राणी, प्रधान, चोर, पोलीस असे 5 जण असतात आणि प्रत्येकाला गुण असतात. म्हणजे राजाला 50, राणीला 40, प्रधानाला 30, पोलिसांना 20 आणि चोराला 10 गुण. या खेळाची सुरुवात करताना वहीचं एक कोर पान घ्यायचं, त्या पानाच्या 5 चिठ्ठ्या करायच्या आणि पानाच्या प्रत्येक चिठ्ठीवर राजा, राणी, चोर, पोलीस, प्रधान अशी नावं लिहायची. सर्व मुलांना गोल करून बसायचं आणि त्या गोलात कोणी एका मुलाने या सगळ्या चिठ्ठ्या एकत्र करून उडवायच्या. प्रत्येक मुलाने आपापली चिठ्ठी उचलायची. चिठ्ठी उघडून पाहिल्यावर त्या चिठ्ठी जे नाव असेल ते कोणालाही सांगायचं नाही. त्या मुलाच्या हाती पोलीस असं लिहिलेली चिठ्ठी येईल, त्याने मात्र ते सगळ्यांसमोर जाहीर करायचं. नंतर पोलीस असलेल्या खेळाडूने चोर कोण आहे हे ओळखायचं. चोर ओळखायला त्याला कोणीही मदत करायची नाही. प्रत्येक खेळाडूने इशाऱ्याने करता गुपचूप बसून राहायचं. जर त्या खेळाडूने चोराला बरोबर ओळखलं तर तो जिंकला आणि चुकीचा चोर ओळखला तर तो हरला. तो जिंकला तर त्याला चोर आणि स्वतःचे मिळून 30 गुण मिळतील आणि हरला तर 0 आणि त्या 30 गुण चोरा जातील. या खेळाच्या अशा अनेक फेऱ्या चालतात. पहिली फेरी संपली की एका कागदावर सगळ्यांचे गुण नोंदवले जातात, मग पुन्हा चिठ्ठ्या उडून खेळ सुरू करायचा. हा खेळ तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ तुम्ही खेळू शकता. खेळाच्या शेवटी सगळ्यांचे गुण मोजले जातात. ज्याला सगळ्यात जास्त गुण असतील तो चोर चिठ्ठी खेळाचा विजेता बनतो. आणि या खेळात चिठ्ठ्या एकदाच बनवायच्या आणि त्या जपून वापरायच्या, अशाने वह्यांची पानं खराब होत नाहीत. अशा प्रकारे चोर चिठ्ठी ह्या पारंपरिक खेळाविषयीची माहिती जर तुम्हाला मुलांना आवडली असेल तर व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा. चॅनलवर जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत, ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.